मी भिजले आणि मस्त कटिंग चहा टपरीवरचा असं वगैरे मला आवडेल, पण जेव्हा भिजले असेन तेव्हा मी असं रेग्युलरली पिऊ शकत नाही. चहा फारच मत हो हो पाहिजे. चहा शक्यतो मला माझ्याबरोबरच शेअर करावं असं वाटतं. माझी माझ्यासोबत असतात तर काही खूप विचारही येतात, मी स्वतःशी बोलतेही. चहामध्ये जेव्हा आपण आलं टाकतो टी ब्रेक झाला, तुझ्या आयुष्यात टी किती महत्त्वाचा आहे? नाही, आय एम नॉट अ टी लवर, आय एम अ कॉफी लवर. मी आत्ता तेच बोलले की आत्ता ठीक आहे की पाऊस एवढा नाही आहे, मी ताकावरती भागवते कारण मला कॉफी खूप आवडते. पण मी अशी बऱ्यापैकी बंद केली आहे, म्हणजे खूप क्वचित असं कधी होतं की आता कॉफी नाही यार प्यायचीच, तर एखाद कप असं होतं. मग आता आलेली कॉफी चहा, तर मी ते टाळण्यासाठी मग मी ताक सुरू केलं. प्यायला ताक आणलेलं, ताक प्यायला घेतलं, म्हटलं की जरा कंट्रोल करूया, त्याच्याऐवजी आपण हे पिऊया. चहा बंद केल्यास प्रॉपर की कधीच प्याल? मी चहा, मला चहा फार कधी आवडायचाच नाही, म्हणजे सॉरी जे कोणी चहा प्रेमी आहेत. मी कॉफी प्रेमी आहे, पण मला असं जर मी कधी प्यायलेच तर मी अशी मी भिजले आणि मस्त कटिंग चहा टपरीवरचा असं वगैरे मला आवडेल, पण जेव्हा भिजले असेन तेव्हा मी असं रेग्युलरली पिऊच शकत नाही. तुझ्या हातात चहाचा कप आहे, खूप जोरदार पाऊस येतोय आणि तुला चाय पे चर्चा करायची आहे, तर कोणाबरोबर करशील? कोणी चालेल. सेटवरचं कोण आणि फॅमिलीमधलं कोण किंवा मित्रपरिवारामधलं? सेटवरचं भक्तीताई आहे, संजय दादा आहे, हे चालतील. विकास दादा आहे, जरी त्याची आता एक्झिट झाली असली या सिरियलमधनं तरी तो आहे, आणि ते आहेत टी लवर त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा होऊ शकतात. पण आय गेस गप्पांपेक्षा मी तो पाऊस जास्त एन्जॉय करीन आणि त्याच्यात चहा पिण्याची गंमत वेगळी आहे, त्याच्यामुळे मी त्याचा जास्त आनंद घेईन. आणि मग फॅमिलीमध्ये कोण? फॅमिलीमध्ये आई आहे, बाबा आहेत, दादा पण काही खूप चहा असं नाही पीत किंवा कॉफी, त्यामुळे तेच म्हणजे आई बाबा किंवा दादा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मला सांगा, संध्याकाळची वेळ चहा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा असतो? खूप. चारचा चहा फारच मत हो हो पाहिजेच. घरी असताना 5 वाजता वगैरे पिते, पण इथे 4 वाजता तलब लागते चहाची मला. सो चहाशिवाय राहू शकता का? छे छे, वेडी आहेस का काय? अजिबात नाही. दिवसातून किती वेळा चहा पि? दोनच वेळा, पण मला तो सकाळचा उठल्यानंतर गरम पाणी पिऊन ॲपल किंवा असं फ्रूट खाऊन मग चहा लागतोच ना, तर माझं सुरुवातच राहणार, मला फ्रेशच नाही वाटणार. बरं, चाय पे चर्चा जर कोणाबरोबर करायची असेल तर कोणाबरोबर कराल? स्वतःबरोबरच. मला टी टाईम हा माझा स्वतःचा प्रचंड आवडता वेळ आहे, तो मला असं नाही वाटत की मग कॉफी ठीक आहे आपल्या मैत्रिणींसोबत कॉफी शेअर केली, पण चहा शक्यतो मला माझ्याबरोबरच शेअर करावा असं वाटतो. घरी असताना मस्त चहाचा कप, मग बिस्किट असे 1-2 असं माहोल असतो चहा पितानाचा. मग ती जी काही मोजकी 5 मिनटं असतील, ती 5 मिनटं माझी माझ्यासोबत असतात, त्यात काही खूप विचारही येतात, मी स्वतःशी बोलतेही, तर ती एन्जॉय मला स्वतःबरोबरच करायला आवडतं. सो फायनली टी ब्रेक झालेला आहे सुख मंजेच्या सेटवर. सो मला सांग, चाय पे चर्चा आज काय गॉसिप आहे सेटवर? आज गॉसिप तसा काही फारसा विषय नाही आहे. खरं सांगू का? नाही खरंच नाही आहे. नाही नाही, खरंच नाही आहे. आज ॲक्च्युली साईशा म्हणजे लक्ष्मी एवढी खूप क्यूट दिसते, यु नो, लायनस बनून आलेली आहे, बघ ना, खूप खूप सुंदर. चहा किती तुझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे? चहा खूप महत्त्वाचा आहे, आणि हा मी लेमन टी पितो आहे आज फॉर अ चेंज. तर आत्ता जसं तू बघितलंस की आत्ताच थोड्या वेळापूर्वी लंच झाला आमचा आणि आम्ही पोट भरून जेवलो सगळेच, त्यामुळे सगळ्यांना सुस्ती आली आहे, सगळे जसे झोपेत आहेत, तर त्यासाठी झोप उडवण्यासाठी चहा खूप गरजेचा आहे. चहा दिवसातून किती वेळा पितोस आणि किती पितो? नाही असे फारसे नाही होत, पण 4-4 वेळा होतो. हो, मी सकाळी नाश्त्याच्या आधी सकाळी उठल्यावर, मग ब्रेकफास्टला एक होतो, नंतर शूटिंगला इथे आल्यावर होतो, मग हा, आणि याच्यानंतर कदाचित अजून एक होईल संध्याकाळी किंवा घरी जायच्या आधी जेव्हा इकडे संध्याकाळी नाश्ता ब्रेक होईल तेव्हा. चाय पे चर्चा कोणाबरोबर करायला आवडेल तुला? मोदीजी. सुरुवातच तिकडून झाली आहे, तर त्यांच्यासोबतच गप्पा मारूया आपण. त्यांच्यावर हो हो काय विचारशील प्रश्न आणि काय असतील ते गप्पा? तुला काय विचारायचं? कारण की आत्ता राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी चालू आहेत.
नाही, राजकारणाबद्दल मी काही नाही विचारणार, पण मी फक्त एवढंच विचारेन की चहामध्ये जेव्हा आपण आलं टाकतो अरे ऐकून तरी घे तेव्हा चहा खूप टेस्टी लागतो. अजून कुठले इन्ग्रेडियंट्स त्यात असायला हवे ज्याने जेणेकरून? नाही पण जेन्युइन प्रश्न आहे की बाबा चाय पे चर्चा आपण नॉर्मल करू शकतो ना, जरुरी नाही की आपण फक्त पॉलिटिक्स वगैरेच त्याबद्दलच डिस्कस केलं पाहिजे, आपण चहाबद्दल पण डिस्कशन करू शकतो. चहा हा चांगला एक फन इंटरव्ह्यू. गोड संधी आल्यावर हा प्रश्न कोण विचार यार, या असे सगळे पॉलिटिकल प्रश्न किंवा मोठमोठ्या हे कधी होणार ते कधी होणार हे अख्खं जग हा हलके फुलके आपण मजा यायला पाहिजे, त्यांना सुद्धा बोर नाही व्हायला पाहिजे का अरे काय हा माणूस तोच तेच तेच प्रश्न विचारतो. संध्याकाळची वेळ चहा किती तुमच्यासाठी महत्वाचा आहे, टी लवर तुम्ही किती आहात? मी कॉफी लवर आहे, कॉफी मला आवडते आणि आमच्या सेटवर कधीतरी मूड आला आमच्या स्पर्धकांचं ते कमाल कॉफी बनवतात, वेलची पूड वगैरे टाकून. आजच सकाळी मी म्हणाले ना की सगळे असे बसले होते नुसते, काय कळत नव्हतं, चेंज केलं, मेकअप केला, मध्येच लाईट जात होती, मध्येच असं सगळं होत होतं, त्यामुळे आम्हाला एक मस्त कॉफी करून दिलेली त्यांनी आणि मी आता सेम त्यांना परत तशीच बनवून द्यायला सांगितले. चहा कॉफी आमच्या सेटवर कमाल असतं, त्यामुळे तुम्हाला जर चहा कोणाबरोबर, चाय पे चर्चा किंवा कॉफी पे चर्चा जर तुम्हाला कोणाबरोबर करायची असेल तर कोणाबरोबर करा? आमच्या सेटवरची मेन गिरीजा, संजू यांच्याबरोबर मला आवडेल आणि अपर्णा म्हणजे माझे वंशाचं जे काम करतात, आम्ही चौघं जण असले की आम्ही मस्त ऑर्डर करतो कॉफी, आम्हाला सगळ्यांना कॉफी खूप आवडते. येस येस नक्कीच, आणि आम्ही सगळ्यांना सांगायचं असतं बरंच काय 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 काय. दिवसातून किती वेळा होते कॉफी? मी आत्ता सध्या जरा कमी केली आहे पण ग्रीन टी प्यायला लागली आम्ही, पण तरी एक दोनदा वगैरे असा मूड आला की आता पावसाळा सुरू झाला तर माहिती नाही, पण तरी कंट्रोल ठेवून तरी दोनदा होतेच, पण मी ती ठरवून एकदम छोट्या कपामध्ये पीत असते.